व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय भास्करावजी जाधव, आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब, विधिमंडळातील सहकारी आदरणीय डॉक्टर सतीश पाटील साहेब, गफारभाई मलिक, चित्राताई वाघ, सुरेखाताई ठाकरे, ज्यांच्या नेतृत्वाखाली आजची ही जाहीर सभा होते आहे, ते आदरणीय संजय जी गरुड, डी के पाटील सर, पाटील रंगनाथजी काळे, प्रवीण भैया, अंबा पाटील, रघुनाथ काळे, ललित बागुल, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या जिल्ह्याचे राज्याचे सर्व सन्माननीय नेते, या अभूतपूर्व सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, मी बोलायच्या अगोदर मला एक सूचना द्यायची. हे हल्ला बोल आंदोलन सरकारच्या विरोधात, हे हल्ला बोल आंदोलन सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात, जर इतर मंत्र्यांच्या विरोधात बोलत असताना कोणाला वाईट वाटत असेल तर कृपा करून ही सभा सोडून त्यांनी आपल्या आपल्या घरी जावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या हल्लाबोलच्या सभेत जो तुमच्या विरोधात, तुम्ही तुमच्या मंत्र्यांच्या घोषणा द्याल, एक लक्षात घ्या, तुमच्या मंत्र्याच्या घरात येऊन घोषणा द्यायची ताकद राष्ट्रवादी त्यामुळे आज मंत्री झालात, कमरेला एक रिवॉल्वर तुमच्या असला तर आम्हाला सुद्धा लायसनचे दोन ठेवता येईल. तुम्ही वाघाच्या मागे फिराल, मला वाघ काही सापडणार नाही. लोकशाही आणि या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काम आहे, सरकार जर व्यवस्थित काम करत नसतील, सरकारमधले मंत्री जर व्यवस्थित वागत नसतील, त्यांच्या विरोधामध्ये जनसामान्यांचा आक्रोश, जनसामान्याचं आंदोलन करणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी आणि ती जबाबदारी आम्ही पार पाडतो. ही जबाबदारी जर कोणाला व्यवस्थित वाटत नसेल तर कृपा करून आपल्या आपल्या घरी बसा, नाहीतरी 19 बसणारच आहात. मला माहित आहे लोकसभेच्या निवडणुकीत या भागात नरेंद्रभाई मोदींची सभा झाली का, मोदीच्या सभेचं व्यासपीठ असायचं.
आणि माईकवर बोलायला आले की लाखोच्या लोकांकडे बघून मोदी साहेब म्हणायचे आजचे दिन आठवलं समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे आने वाले है ते मोदी साहेब एकदा नाही दोनदा नाही तीन वेळेस आता या आजच्या दिनची चेष्टा जामनेरच्या सुद्धा चौका चौकात होत असेल तुम्ही आधी केलेली चेष्टा सोडून द्या पण मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे भाजपचे एक नेते मंत्री आहेत दीड वर्षापूर्वी मुंबईला आले पत्रकारांनी त्यांना आजच्या दिनवर प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर देताना मंत्री म्हणाले की अच्छे दिन की हड्डी हमारे गले में इस तरह से अटक गई है ना नीचे जा रही है ना बाहर केंद्रीय मंत्रिमंडळातला एक मंत्री अच्छे दिन वर चेष्टा करत असेल तर अच्छे दिनच्या नावावर या देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या त्यावेळेसच्या उमेदवाराने आपल्याला खोटे स्वप्न दाखवलं फसवलं मी एक दीड वर्षापूर्वी माझ्या गावी होतो माझ्या गावातल्या एका म्हाताऱ्या व्यक्तीने मला अच्छे दिन वर एक राजाची कथा सांगितली मी प्रत्येक ठिकाणी सांगतो एक राजा होता राज दरबारात बसला दरबारात एक गायक आला गायकाने राजाला विनंती केली राजाने आपल्या राज्यातला गायक आहे मला गायकी संधी द्या राजाने संधी दिली गायकाने पहिलं गाणं गायलं राजाला आवडलं राजाने लगेच त्याला चांदीची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली गायकाने दुसरं गाणं गायलं तेही राजाला आवडलं राजाने सोन्याची नाणी बक्षीस म्हणून त्याला जाहीर केली गायकाने तिसरं गाणं गायलं तेही राजाला आवडलं राजाने लगेच त्याला आपल्या राज्यातली जमीन बक्षीस म्हणून जाहीर केली गायक गाणं गात गेला राजा बक्षीस जाहीर करत गेला शेवटी दरबार उठला गायक आनंदाने आपल्या घरात गेला घरी गेल्यावर आपल्या धर्मपत्नीला म्हणाला कालचा दिवस माझ्या जीवनामध्ये स्वर्णाक्षराने लिहावा असा आहे बायकोने विचारलं काय झालं दरबारातला सगळा वृत्तांत राजाने सांगितला त्या ऐकल्यावर बायकाने एकच प्रश्न विचारला ती म्हणले ते सगळं खरं हो राजाने जाहीर केलेली बक्षीस कुठे आहेत गायक म्हणला राजा घरी पाठवून देणार एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन महिने गेले राजाच्या बक्षिसाचा काय पत्ता शेवटी वैतागून गायक पुन्हा राज दरबारात गेला दरबारात गेल्यावर हात जोडून राजाच्या समोर उभा राहिला म्हणला राजे मी तोच गायक काय मी गाणं गात गेलो तुम्ही बक्षिस जाहीर करत गेलात माझे बक्षिस कुठं आहेत राजा म्हणला अरे गायका ज्यावेळेस तू गाणं गात होतास त्यावेळेस माझ्या कानाला चांगलं वाटत होत ज्यावेळेस मी बक्षीस जाहीर करत होतो त्यावेळेस तुझ्या कानाला चांगलं वाटत होत इसमें लेन देन की बात कहां से आ गई आता मोदीचा सभा
मग यात कस होते रेडिओवर आले मोदी साहेब मन की बात मध्ये प्रकट झाले आणि मन की बात मध्ये म्हणले मित्र अब मैं प्रधानमंत्री जनधन योजना के तहत इस देश में इस नागरिक का बैंक में खाता नहीं उसका मुफ्त खाता निकाल के दूंगा बरोबर है ती बातमी रेडिओवर ऐकली वर्तमानपत्रात वाचली टीव्हीवर पाहिली या देशातल्या सगळ्या जनतेला वाटलं अरे मोदीला तर 15 लाख द्यायचे आपलंच खाता नाही पुन्हा तुम्हाला नादाला लावलं फुकट खाता काढायला गेलात खाता फुकट निघालं नाही खिशातले 1000-2000 गेले पण 15 लाख ते आणखीन खात्यावर आले पण काही मोदी भक्त भाजपचे भक्त काही असे आहेत की त्यांना आणखीन वाटतं शेवट का होईना निवडणुकीच्या 1-2 महिने अगोदर का होईना 15 लाख नाही पण 5-25 हजार तर नक्की घोटाळा केला निघून गेले ललित मोदी निघून गेले नीरव मोदी 13,000 कोटी घोटाळा करून निघून गेले आता त्यांचा आणखीन किती निघणार आहे याची काय माहिती त्यामुळे त्या 15 लाखाची आशा ठेवू नका जर असे चौकीदाराच्या उपस्थितीत घोटाळे समोर आले तर तुमच्या डोक्यावर 15 लाखाचं मोदी साहेब कर्ज करून जाणार आहे अपेक्षा 15 लाखाची धरू नका एक गोष्ट लक्षात घ्या या देशाला आम्ही चौकीदार आहे या तुझ्यावर कुणाचा हात मी उतरू देणार नाही हा शब्द दिला याच देशात 2 मोदी विमानाने गेले 1 मोदी जाऊन येऊ नये म्हणजे 1 नीरव मोदी देशाचे प्रधानमंत्री दुसरे नीरव मोदी या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे अरे त्याच काळामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देशामध्ये टीव्हीवरती एक जाहिरात दिली होती हो नाही महंगाई की मार अब की बार क्या रोन रोन ज्या वेळेस या देशामध्ये 50 रुपये लिटर पेट्रोल होत ज्या वेळेस या देशामध्ये 7 रुपये किलो डाळ मिळत होती ज्या वेळेस या देशामध्ये 375 रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्या वेळेस ते भाजपचे लोक आपल्याला महागाई दाखवत होते अरे आज पेट्रोल 84 रुपये लिटर झालंय आणि टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज मला माझ्या मित्रांनी सांगितली म्हणजे आता या माध्यमांची सुद्धा क्यू कराव का काय कराव 84 रुपये लिटर पेट्रोल झालं त्याची वाटणी नाही झाली पण आज 19 पैशांनी पेट्रोल कमी झालं म्हणून ब्रेकिंग न्यूज माध्यमांना काय कुणी मग काय कुठं अरे कुठं येऊन ठेवलाय महाराष्ट्र मराठी वेळी गेली अरे येणाऱ्या काळात आपण जर सुधारला नाही तर कुठेही महाराष्ट्र म्हणायची वेगळी महागाईवर आपल्याला दाखवलं गेलेलं चित्र खरं चित्र नव्हतं आज महागाई एवढी वाढली आहे की मेरे मित्र मेरे प्यारे देशवासियों म्हणत 375 रुपयाचं सिलेंडर मोदी साहेबांनी 850 रुपयाला दिलं तुम्हाला कळू सुद्धा दिलं नाही हे एक भाजपचं इंजेक्शन भारी आहे तोसतच नाही आज तुम्हाला महागाई दिसत नाही आज दाळ 300 रुपये झाली आहे मास खायला मोदी साहेबांनी बंदी घातली आहे गरीबाचे खायचे नाले पडले आणि दुसरीकडे ज्या वेळेस या देशात महागाईची चर्चा होते त्यावेळेस मोदी साहेब म्हणतात मित्र मैं भारत स्वच्छता अभियान के तहत इस देश में 6 करोड़ शौचालय बनाऊंगा मोदी साहब
गरिबाचे खायचे वांदे माझ्या सरकारला प्रश्न बोलतो जिथं आम्ही खायलाच मागो मोदी साहेब खायला इंडिया तोही तो जायला इंडिया शेवटी शेतकऱ्याच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
आणि जाहीर करताना 3 लाखाची कर्जमाफी. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जय कोंबती जय शेतकरी, खरंच आपल्याला 1.5 लाखाची कर्जमाफी पाहिजे होती का? आणि त्या कर्जमाफीमध्ये सुद्धा एक खुंटी मारून ठेवली, ऑनलाईन घोषित केलं आणि त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा सांगितलं की ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे त्यांनी सपत्नीक ऑनलाईनच्या लाईनीत यावं. म्हणजे जसं काय देवेंद्र फडणवीसांच्या सत्यनारायणच्या महाप्रसादाची दुसरा शब्द इथला विद्यमान मंत्र्यांनी इथं एक आंदोलन केलं होतं. अरे जे शब्द त्यावेळेच्या भाजपच्या अध्यक्षांनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिला तो शब्द इथल्या आमदारांनी या भागातल्या शेतकऱ्यांना 7,000 रुपये भाव कापसाचा करा म्हणून सांगितलं, आंदोलन केलं, आत्मदान, उपोषण. आज मात्र त्यांना कापूस दिसत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अरे तुम्ही एका निवडणुकीत या महाराष्ट्राच्या जनतेला फसवताल, पण आता मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला फसवू शकत नाही. आता महाराष्ट्राची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार आणि सांगणार मात्र जसं काय शेतकऱ्याचं सरकार आहे. आम्ही ज्या ज्या वेळेस सभागृहात शेतकऱ्यासाठी म्हणलो त्या त्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री समोरून उठून म्हणाले, अरे तुम्ही काय शेतकरी आहेत का? मी सुद्धा शेतकरी आहे, असा तसा नाही, 5 पिढ्याचा शेतकरी. आता तुम्हाला विचार, मुख्यमंत्र्याला खालून वरून मागून पडून उभा आडवं कसंही बघा शेतकरी दिसतात का? सांगताना भेटून असं सांगणार? मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे. उद्या जर कुणी गाय व्हायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो. उद्या जर कुणी गायची धार काढायला लावली तर धार सुद्धा काढू शकतो. अडचण फक्त एवढीच आहे, मॅग्नेटिक डेअरी. आता या महाराष्ट्रात दोघांनाच मला एकाला गाय धुवायला लावायची आणि एकाला गायीची धार काढायला लावायची. मॅग्नेटिक डेअरी भाऊती, कधीतरी एकदा मी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार आहे, दुपटी गाय घेऊन जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणतील धनंजय काय म्हणजे ही गाय काय करायचं? गायीचे एका 2 आणली आहे. मी या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं तुम्हाला धार काढता येते, तुम्ही 5 पिढ्याच्या शेतकरी आहात, फक्त तुम्ही धार काढून सिद्ध करा की तुम्ही शेतकरी आहात. मुख्यमंत्री धनंजय अडचण आहे, खाली बसताय, हरकत नाही, टेबलावर गाय सोडून उभा त्या कारण दाखवा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हल्ला बोलतो
जामनगरमध्ये तसं जामनेरमध्ये मी पहिल्यांदाच आलो. यापूर्वी कधी यायचा योगच आला नाही. पण आजची परिस्थिती पाहिली राज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनात पहिल्यांदा जामनेर जाम झालेलं पाहिलं. पण मला कळालं सभेला ही जागा मिळू नये याच्यासाठी सुद्धा इथल्या मंत्र्यांनी प्रयत्न राजी रुगुण्या म्हणून सभा मोठी होणे म्हणून गिरीश भाऊ बस हो गया आता भरपूर. एक लक्षात घ्या आज तुम्ही सत्तेत आहात. 19 आमचा काळ येणारा थोडी होईल. अरे लोकशाहीमध्ये तुम्ही विरोधी पक्षाची सभा थांबवता विरोधी पक्षावर अन्याय करता. आणि लोकशाहीची भाषा तर अशी आहे काय बोलावं यांना. आता एकच आहे संजय भाऊंनी सांगितलं मस्ती जिरवायची. अरे तुम्हाला तर मस्ती जिरवायची संधी फार लवकर आली आहे. दोन महिन्यावरच नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा मी येऊ. आज या हल्ला बोलण्याकरता या सभेमध्ये आपण सगळेजण संकल्प करा की नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिली मच्छी उतरायची संधी आपण आपल्या हातातून पण हा तोडून गडकरींची विनंती आहे. आज आपला हा उत्साह पाहून आज आपलं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रति प्रेम पाहून आमच्या सगळ्यांचंच मन भरून आलं. हाच उत्साह हाच आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे आपण ठेवा ही कळकळीची विनंती आहे. खरं तर जलसंपदा त्याच्यापेक्षा गंभीर माझ्यासाठी काय. अरे तुम्ही कापसावरची बोंडाळी बघताय. गेली 25 वर्ष या मतदारसंघावरचा बोंडाळा तुम्हाला तालुक्यातल्या 74 टँकरची मागणी होती. हे जलसंपदा म्हणतो. अरे या तालुक्यामध्ये या मतदारसंघात एकही नवीन धरणाचं कुठलंही काम जलसंपदा मंत्री असतो होत नाही. ही बोंडाळीपेक्षा भयंकर आजारा तसं बोंडाळी सुद्धा फवारणी मारून बोंडाळी परत मंत्री माणूस मरत खरं का नाही. असं तुमचं होऊ देऊ नका हात जोडून म्हणून या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेणार. या लढाईमध्ये आमच्या कुणाचाही स्वार्थ नाही. ही हल्ला पंची लढाई सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ही हल्ला बोलची लढाई तुमच्यासाठी आहे. आज येणाऱ्या काळात दुसरी कुठली मोठी निवडणूक नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सगळ्याच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली आहे. की कमीत कमी या हल्ला बोलमध्ये आम्ही जे सरकारवर आरोप करतोय त्याच्यातनं हे सरकार थोडस जागं व्हावं आणि कुठंतरी शहाण्यासारखं वागावं. नाहीतरी यवतमाळमध्ये पायी दिंडीत असताना एका तरुण शेतकऱ्यांनी भावना ज्या व्यक्त ताईंच्या माझ्या समोर केल्या त्या अशा होत्या की आमच्याकडून चूक झाली.
पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की आमच्या अगोदरच्या पिढीनं 65 वर्ष या भाजपला का सत्तेत येऊ दिलं नाही त्याचं कारण मात्र आता आम्हाला कळालं. कारण तुम्हाला विचारावं असं या हल्लाबोलच्या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय राष्ट्र. मी आदर